नवी असल्यामुळं शिक्षकांशी न बोलणारी विद्यार्थिनी. अभ्यास नीट व्हावा म्हणून आईने लावला कोचिंग क्लास. क्लासच्या 3 सरांनी या अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार. बदनामीच्या भीतीनं मुलीनं 2 वर्ष सहन केला त्रास. समुपदेशकाला आपबीती सांगितल्यामुळं समोर आला धक्कादायक प्रकार. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचार आणि बलात्कारांच्या आगीत महाराष्ट्र होरपळत असताना अंगावर काटा आणणारी आणखी एक घटना महाराष्ट्रात घडली. कोचिंग सेंटर चालवणाऱ्या 3 सरांनी एका अल्पवयीन मुलींवर सातत्याने अत्याचार केल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आणि या घटनेनं संपूर्ण राज्यात आता एकच खळबळ उडाली आहे. दक्षिण मुंबईत शाळा शिकणारी ही 15 वर्षाची अल्पवयीन मुलगी आई वडिलांचा घटस्फोट झाल्यामुळं आईबरोबर नवीन ठिकाणी राहते. नवीन शाळेत प्रवेश घेतल्यानंतर शिक्षकांशी आणि वर्गातील इतर विद्यार्थ्यांशी बोलायला ही मुलगी लाजत असल्यामुळं आईने तिला कोचिंग सेंटरमध्ये घातलं. 2022 पासून ही मुलगी या कोचिंग सेंटरमध्ये शिकवणीसाठी येत होती. मात्र पुढच्या काही दिवसानंतर या मुलींमध्ये चिंताजनक बदल दिसू लागले. त्यामुळे अखेर तिचं बालविकास केंद्राकडून समुपदेशन सुरू करण्यात आलं. सुरुवातीला या मुलीने काहीही सांगितलं नाही. मात्र 2024 मध्ये या मुलीने आपल्याबरोबर घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. कोचिंग सेंटर चालवणारे 3 भाऊ, 24, 25 आणि 27 वर्षाचे, यांच्या कोचिंग क्लासमध्ये 7वी ते 12वीच्या वर्गात शिकणाऱ्या 35 ते 40 मुली क्लासला येतात. ते 3ही भाऊ अर्थात सर पीडित मुलीला क्लास चालू व्हायच्या आधी बोलावून आणि क्लास सुटल्यानंतर उशिरा घरी सोडायचे. या दरम्यान तिच्यावर 3ही भावांकडून लैंगिक अत्याचार केले जात होते. बदनामीच्या भीतीनं घाबरलेल्या मुलीने कुणालाही ही गोष्ट सांगितली नाही. समुपदेशकाला सांगितल्यानंतरही आपल्या आईला सांगू नका अशी विनंती तिनं केली. मात्र बालविकास केंद्रानं हा सगळा प्रकार तिच्या आईला सांगितला. एवढंच काय तर मुलीच्या आईनेही भीतीपोटी पोलिसात तक्रार द्यायला नकार दिला आणि त्यामुळे बालविकास केंद्रानंच पुढाकार घेऊन पोलिसात तक्रार दाखल केली आणि आता या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या अत्याचारा प्रकरणी या 3ही भावांवरती पॉक्सो कायद्याअंतर्गत आता गुन्हे दाखल करण्यात आलेत. यापैकी 2 भावांना अटक सुद्धा करण्यात आली आहे. मोठा भाऊ फरार असून त्याचाही पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे. मात्र या तिघांच्याही या कोचिंग सेंटरमध्ये आणखी अनेक मुली या शिक्षण घेत होत्या, त्यामुळे अजून आणखीन किती मुलींबरोबर यांनी असं काही केलं आहे का याचा सुद्धा तपास पोलिसांकडून केला जातोय. दरम्यान आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये मुलींवरती अत्याचार होत असल्याच्या अनेक घटना समोर येत होत्या. त्यातच आता कोचिंग सेंटर मधून सुद्धा अशा प्रकारच्या घटना समोर येऊ लागल्यामुळे आमच्या मुलींना आम्ही शिकवायचं की नाही असा एक खूप मोठा प्रश्न राज्यातल्या मुलींच्या पालकांसमोर उपस्थित झाला आहे. आणि राज्याचं भवितव्य पाहता ही परिस्थिती सध्याच्या घडीला अतिशय गंभीर बनत चालल्याचं दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर, रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन, मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज, लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात, काचबिंदू रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार, म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर, CTR कंपनी जवळ विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8881731100. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.